चला तरगर संघ आपण आता लवकर लवकर मॅच कडे जाऊया आणि इथून मात्र कोणताही विलंब केला जाणार नाहीये. मदन शेटघरत या मॅचचा सामना पुरुषोत्तमपण पाहिला तर त्यांना एक सुंदरशी ट्रॉफी आणि खाता पिता ग्रुप यांच्याकडून एक सुंदरस गिफ्ट हॅम्पा. तो चलिए चलते है मैदान की ओर जहां पे रजनी बहुताची सज धजी है. तो यहां से चलिए दोनों टीम को विनती रहेंगे, टीम बामन डोंगरी और टीम तरगर. टीम बामन डोंगरी अपना 12वा प्लेयर कृपया करके भेजिए. टीम बामन डोंगरी अपना प्लेयर भेजिए कॉम बॉक्स में. तो यहां से मैच जारी रहेगा जो कि प्रमुख मैच रहेगा इस श्रृंखला का. आज की रात्रि का ये दूसरा मैच जो कि खेला जाएगा टीम बामन डोंगरी बनाम टीम तरघर. टीम बामन डोंगरी जो कि शंकर जी नाइक इनके कप्तानी में चलती है और बहुत बढ़िया खेलती है. तो यहां से दोनों बल्लेबाज अपन हम देख रहे हैं, शंकर नाइक सुभाष नाइक, ऐसे दोनों धाकड़ बल्लेबाज. धन्यवाद. थैंक यू सर. सर आमच्या अध्यक्ष प्रदीप पाटील नवी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे, त्यांच्यातर्फे आणि आमच्या पुऱ्या टीमतर्फे आम्ही आपले आभारी आहोत की आम्हाला तुम्ही इथे बोलवलं, आमचा आदर सत्कार केला, मॅच खेळण्यासाठी आम्हाला इथे एवढ्या चांगल्या ग्राउंडमध्ये दिल्याबद्दल. आम्ही नवी मुंबईचे अध्यक्ष प्रदीप पाटील आणि आमच्या पूर्ण संघातर्फे आम्ही आपल्या कमिटीचे सगळ्याचे शतशत आभारी आहोत. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच गौरी सर. वी आर सो प्राऊड ऑफ यू ऑल. सो यहां से मैच चालू है. यस, तो आशीष जी कहते हैं कि यहां से थोड़ा सा फास्ट लेना होगा नहीं तो हमको सुबह जल्दी देखने को मिलेगी यहां से. तो अंपायर को भी विनती रहेगी 5 ओवर 25 मिनट में खात्मा करने हैं हम लोग को. तो प्रारंभिक गोलंदाज संतोष मोकर, सुभाष नाइक बहुत दिन के बाद मैं देख रहा हूं खेलते हुए, लेकिन होनार बल्लेबाज है अपने टीम के लिए और काफी चतुराई से खेलते हैं और स्टैमिना भी बहुत बढ़िया है सुभाष नाइक. तो यहां से 2 रन संख्या मिलेगी. पहले गेंद पे हमने देखी थी तो 1 रन संख्या आई थी और दूसरे गेंद पे यहां पे 2 रन संख्या. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू मात्र निश्चितच स्क्वेअर लेग बाउंड्रीकडे जरूर गेला होता. तिथून मात्र दुहेरी सुभाष नाईक. मी सातत्याने सांगितलं ह्या फलंदाजाबद्दल की हा फलंदाज ज्या पद्धतीने विराट कोहली रनिंग बिटवीनमध्ये धावा जमवत असतो आणि गरज असेल तेव्हाच चेंडूच्या मेरिटनुसार मात्र मोठा फटका पाहायला मिळतो, असा फलंदाज आहे सुभाष नाईक. तो फलंदाज मात्र इथून आपल्या संघाला एक चांगली धावसंख्या उभी करून दाखवेल का. पुढे सरसावर मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता चेंडूच्या मात्र अप्पर एजला, लिडिंग एजला मात्र बॅटचा चेंडू लागलाय जरूर आणि एक धाव मात्र क्षेत्ररक्षक आलाय तो म्हणजेच शॉर्ट लेग कडून, तिथून एक धाव जरूर मिळाली. संतोष मोकलचं हे षटक ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं 4 चेंडूंचा खेळ झालाय, 2 दुहेरी 2 एकेरी मात्र पाहायला मिळाल्यात. धावसंख्या अगदी सुंदर स्थितीमध्ये पाहायला मिळते 6च्या घरामध्ये. इथे मात्र काय घडलंय, कॅप्टन कूल हॅज टू डिपार्ट. दिस इज अ वंडरफुल डिलिव्हरी बोल्ड बाय संतोष मोकल सिन्स स्टम्प्स हॅज बीन डिस्ट्रॉइड. बघा आपण ऑन स्क्रीन पाहू शकताय पनवेल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता त्याचा मात्र पूर्णपणे नेम चुकला शंकर नाईक यांचा आणि चेंडू बरोबर जाऊन यष्ट्यांवरती आदळला. इथून जरूर एक चांगला महत्वाचा मोहरा मिळवण्यामध्ये यश मिळालंय संतोष मोकळ यांना. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 6 असताना खरोखरचा चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालाय संतोष मोकल. 5 षटकांचा खेळ आहे कारण आपण प्रारंभिक खेळ खेळतोय, प्रारंभिक साखळी फेरीमध्ये आपण आहोत. इथून मात्र साखळी फेरी संपल्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीमध्ये आपण
चार षटकांच्या मॅचेस पाहायला मिळतील. नवीन फलंदाज आपण पाहतोय अमित नाईक, डावकऱ्याचा फलंदाज संतोषसाठी. फटका मात्र फसलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाजी येईल का 38 सर्कलच्या आतमध्ये. मात्र चेंडू पकडला जातोय, थ्रो गडबड झाली का इथे. मात्र डेंजर एंडला फलंदाज धावत होता अमित नाईक. कुठून तरी असं वाटलं होतं की अमित नाईकच्या पारीचा अंत मात्र होईल, परंतु थ्रो मात्र खराब झाला. तिथून मात्र संजीवनी मिळाली, जीवनदान मिळालंय. एका षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या मात्र आपण पाहतोय 8-1. खरोखरच सर्व क्रिकेट रसिकांसाठी 40+ मास्टर्सच्या जे स्वप्न होतं ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी नाभा 40+ मास्टर्स यांनी सातत्याने मेहनत घेतली. खूप वर्षांपूर्वीही प्रयत्न केला गेला होता, त्यावेळेला कोरोना काळ मध्ये आला आणि मात्र ते संपूर्णपणे थांबू लागलं. त्यानंतर मात्र ध्यास मात्र नावे 40+ टीमने सोडला नाही, तो ध्यास कायम ठेवला आणि तो ध्यास मात्र सत्यामध्ये उतरवला. स्वप्न मात्र सत्यामध्ये उतरवलं. कालची स्पर्धा आणि आजची स्पर्धा दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. नवीन गोलंदाज सचिन कोल्हेकर ओवळेकर, झेल खाली क्षेत्ररक्षक येतील का इथे. मात्र काय सुंदर झेल टिपलाय, पकडलाय झेल, संपलाय सुभाष नाईकचा खेळ. सुभाष नाईक जो की चांगला फलंदाज जरूर आहे, परंतु इथं मात्र रजनी स्पर्धा आहे, त्यावेळेला जरूर काहीसा नजरेचा मात्र फरक पडण्याची शक्यता असते. तोच फरक मात्र पाहायला मिळालाय का, कारण सर्वांना माहीत आहे ही स्पर्धा ज्या पद्धतीने काल चालली अगदी त्याच पद्धतीने आजही चालेल. उपस्थित सर्व क्रीडारसिकांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यूट्यूबच्या माध्यमातूनही जे प्रेक्षक जोडले गेलेत त्यांचंही मी गवंडचा आवाज राजकिरण कोळी सहर्ष स्वागत करतोय. सचिन ओवळेकर पहिल्याच चेंडूवरती मात्र एक मोठी डोकेदुखी मात्र बाजूला केली. द न्यू बॅट्समन इन ऍट नंबर 4 राजेश म्हात्रे. चांगला चेंडू आहे, ऑफ स्टंपच्या बाहेरचा. गती खूप जास्त नव्हती परंतु गती चांगली पाहायला मिळाली. त्याहूनही मोठं टप्पा अचूक पाहायला मिळाला. तुम्ही लेंथ डिलिव्हरीला बॅकफूटवरती जाऊन पिच नाही करू शकत, तिथून मात्र तो चेंडू तुमच्यावरती मात्र जरूर अटॅक करेल. ह्यावेळेला डान्सिंग डाऊन टू द विकेट, निश्चिताचा चेंडू 38 सर्कलमध्येच थांबलाय. तोपर्यंत मात्र दुसरा धावेचा प्रयत्न अतिशय जबरदस्तरित्या पूर्ण केल्या त्या दोन्ही धावा. दोन्ही फलंदाज आपण पाहतोय अमित नाईक आणि राजेश म्हात्रे. टीम बामण डोंगरीसाठी टीम तरगरही तेवढीच ताकदवर आहे, परंतु रजनी क्रिकेटसाठी सर्वजण भरपूर प्रॅक्टिस करून आलेत. हाफ ट्रॅकर चेंडू होता, पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु पूर्णपणे मिस टायमिंग झालंय. कही पे निगा है कही पे निशाना ऐसा ये स्ट्रोक देखने को मिला है, जो कि पूरी तरह से बल्ले पे नहीं आई है. तो यहां से बिंदी गेंद देखने को मिले हैं. सचिन ओवळेकर पहले गेंद पे विकेट लिया था, उसके बाद 3 गेंद पे ऊपर 2 ही रन खर्च किए, टोटल 4 गेंद हो चुके इस ओवर के. अच्छी गेंद है, उसको उड़ाने का प्रयास किया है 38 सर्कल में मिड विकेट पे. वहां पे क्या कैच लपका है, बहुत ही बेहतरीन कैच जिसको कहा जाएगा आज के रात का, क्योंकि गेंद बहुत देर तक हवा में थी, लहरा रही थी. ऐसी गेंद जो भी ज्यादा हवा में जाती है ना तो ये कैच लपकना मुश्किल होता है. तो यहां से वो मुश्किल आसानी में के तब्दील की है और ये कैच पूरा करते हुए राजेश म्हात्रे यहां से लौटेंगे पैवलियन में. रुपेश नाईक तो यहां से ये बल्लेबाज जो है जिनकी ओर टीम बामण डोंगरी शायद से देखेगी, क्या मेरा रुपेश, क्या ये हमारा जो रुपेश है अपने टीम के लिए रन्स बनाएगा. क्योंकि आज तक मैंने देखा है बहुत बार रुपेश नाईक ने अपने टीम के लिए
बहुत बढ़िया पारी खेली है, जिसमें 13 गेंदों में 52 की जरूरत थी, तभी 10 में 47 बनाने के पार्टनरशिप में रुपेश नाइक थे, खाड़ी के मैदान पे हमने देखा था। तो यहाँ से रुपेश नाइक इस गेम को चल तक करेंगे क्या? यहाँ से रुपेश नाइक को अपने टीम के लिए खेलना पड़ेगा। क्या गेंद है, बहुत एक काबिल तरीफ गेंद थी, उसको हल्के से सम्मान दिया, बैक टू द बॉलर खेला था उसको। तो दो ओवर का खात्मा यहाँ पे होते हुए 3 विकेट जरूर मिले हैं, कुल रन संख्या ऑन द स्कोर बोर्ड 10, अब तक 10 ऐसा कहेंगे, 10 का दम, लेकिन 10-20 से कुछ नहीं होने वाला दोस्तों, आपको कम से कम 50 पार करना पड़ेगा। अब की बार 50 पार, कम से कम अगर 50 पार होते हैं तभी आप फाइटिंग टोटल में जा सकते हैं। तो यहां से मनोज नाइक का आना बाकी है, तो बाला कभी आएंगे टीम के लिए, लेकिन रुपेश नाइक का भी रुकना उतना ही इंपॉर्टेंट है। तो अभी भी 3 ओवर का खेल बाकी है, तो यहां से जब तक ये 3 ओवर आएंगे तब तक टीम बामन डोंगरी क्या रन यहां पे खड़े करेंगे? नए गेंदबाज निजी पहला, अपने टीम के ओवर से तीसरा ओवर फेंकेंगे जगदीश म्हात्रे, और लेफ्ट हैंडेड बैटर जो कि हम देख रहे हैं अमित नाइक, अब तक एक गेंद खेली है और निजी स्कोर 2 पे खेल रहे हैं। यहां पे हुक करने का प्रयास था, गेंद हवा में है, जाएगी नो मैन्स लैंड में, खुद विकेट कीपर जब तक गेंद पे आएंगे। एक रन संख्या यहां पे अमित को मिलेंगी, एक रन संख्या यहां पे टीम बामन डंगरी को मिलेगी। 11-3 ऐसा स्कोर हमको देखने को मिल रहा है। तो यहां से रुपेश नाइक एक इंपॉर्टेंट विकेट रहेगा टीम बामन डंगरी के लिए। जगदीश म्हात्रे एक गेंदबाज भी होशियार है, और होशियारी के साथ काबिले तारीफ गेंदबाजी करते हैं जगदीश म्हात्रे। रुपेश नाइक तैयार, फटका मात्र हवेमध्ये जरूर आहे, शॉर्ट थर्डचा मात्र शॉर्ट लेगचा क्षेत्ररक्षक तिथे गडबडलाय, जिकडे एक धाव मिळाली असती तिथं मात्र दोनही धावा जवळजवळ पूर्ण झाले, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता। खरं तर तुम्ही मनामधून हरू नका मित्रांनो, आयुष्यात किंवा क्रिकेटमध्ये काही झालं, चेंडू जर हातातून गेला प्रयत्नवत राहा, प्रयत्न सोडू नका, कारण माणूस ना पहिला मनामध्ये हारतो नंतर मैदानामध्ये हारतो। तुमची देहबोली दाखवू नका की मी हारलोय, त्याचा फायदा समोरचा संघ जरूर घेईल। ह्याही वेळेला झेल हवेमध्ये आहे, परंतु नो मॅन्स लँड कडे जाईल, स्क्वेअर लेग कडे क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न इथे पथ्यावरती पडू शकतो। आणि मी म्हटलं होतं रुपेश नाईक दुसऱ्या धावेचा तुमचा प्रयत्न तुम्हाला पथ्यावरती पडू शकतो। हा फलंदाज मात्र इथं जवळजवळ आत्मघातकी हल्ला म्हणावा लागेल, स्वतःहून मात्र स्वतःचा जीव वेचला इथे रुपेश नाईक। कुठेतरी मोठे फटके मारण्याची संधी अजून भरपूर होती, परंतु संधी गमावली तुम्ही, इथून मात्र गड्याचं पतन। नवीन फलंदाज मॅन इन फॉर्म मनोज नाईक बाला, रियांश गौरांश टीमचे ओनर, जे आपण उल्वे नोट प्रीमियर लीग मध्ये मानाची स्पर्धा पाहतो त्या टीमचे जॉईंट ओनर मनोज नाईक। रुपेश नाईक बाद होऊन तंबूच्या आश्रयात आलेत, इथून मात्र संकटाचं सावट टीम बामन डोंगरीच्या गोटामध्ये पाहायला मिळतंय। ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, जरूर इथे मात्र गॅप मध्ये जाईल चेंडूची कडा घेऊन, मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र अगदीच फर्स्ट स्लिपच्या मधोमध गेला, आणि हा आलाय अगदीच महत्वाच्या वेळेला नशिबाचा चौकार मनोज नाईक यांच्या चेंडू फळीतून। इथून मात्र नशीब चमकेल का टीम बामन डोंगरीचं?
कारण आज धावफलक हलतच झालंय, जे की खूप महत्वाचंही होतं. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर काय गतीने आणि अगदीच लाईन अँड लेंथने गेलेली गोलंदाजी, कारण मनोज नाईक डिसाइडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, ऑफस्टंपला शफल झाला होता, त्याला अजून जास्त बाहेर मात्र खेचला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. ह्या वेळेला फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. सिलेक्शन चांगलं होतं परंतु गॅप शॉट सिलेक्शन करता आलं नाही. या फायदा मात्र एका धावेचा होईल टीम बामणडुंगरीला. टीम बामणडुंगरी सोबत मनोज नाईक यांना सुद्धा तीन षटकांचा वाजवी खेळ झालाय. तीन षटकांच्या अंती धावसंख्या आपण पाहतोय 19-4. 19 धावा धावफलकावरती, ज्याच्यामध्ये एक चौकार पाहायला मिळाला होता. चार गडी मात्र आपण आतापर्यंत वेचलेत, ज्यांच्यामध्ये आपण नावं घेऊ शकतो शंकर नाईक, सुभाष नाईक आणि अमित नाईक, राजेश म्हात्रे आणि रुपेश नाईक. अमित नाईक अजूनही खेळत आहेत जरूर, परंतु अमित नाईक प्रारंभिक बल्लेबाज आहेत, मनोज नाईक नवीन आलेले फलंदाज आहेत. इथून मोठे फटकेबाजी करावी लागेल. पाच षटकांचा खेळ आहे, कुठेही पॉवर प्ले पाहायला मिळत नाही आहे. वीरचंद मोहिते नवीन गोलंदाज आपण पाहतोय, हा गोलंदाजही हुशार आहे. सातत्याने पाहिले वीरचंद मोहितेने आपल्या संघासाठी खूप चांगली गोलंदाजी केली. पंचांच्या उजवीकडून राईट आर्म डाउन द विकेट, ह्या वेळेला मात्र सन्मान दिलाय मनोज नाईक यांनी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. रनिंग बिटवीन द विकेट मात्र चांगली होती, त्याहूनही महत्वाचं घडलं तो म्हणजे थ्रो, जो की डेंजर एंडला पाहायला मिळाला. इथून मात्र थ्रो अतिशय अचूक झाला. फलंदाज अमित नाईकचा मात्र इथं खेळ संपुष्टात येईल, कारण दोन धावेंचा मोह आवरला नव्हता, तो म्हणजे मनोज नाईकला असं वाटलं होतं की क्षेत्ररक्षकाकडून थ्रो चुकीचा होईल किंवा संथ गतीचा होईल, परंतु अगदीच गुड क्रिकेट पाहायला मिळालं टीम तरघर कडून. अमित नाईक सारखा मोहरा मात्र तंबूच्या आश्राला आलाय. फटका चांगला आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक आहेत. इथं मात्र काय घडलंय, मनोज नाईकची सोडलेली कॅच तुम्हाला मात्र खूप डोकेदुखी ठरू शकते, कारण बाळा एक जबरदस्त बॅटर आहे, तुम्ही ह्या बॅटरची कॅच मात्र सोडू शकत नाही मित्रांनो. एकदा की वाघ जखमी झाला ना की तो मात्र आता विचार करणार नाही की मला कसं खेळायचं आहे. एक आलेली संधी, संधीचं सोनं करेल का मनोज नाईक? धावसंख्या धावफलकावरती 22 असताना 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3.2 षटक असताना आम्ही म्हटलं होतं वाघ जखमी झाल्यानंतर तो विचार करणार नाहीये, समोर कोणतंही अस्त्र असो त्याच्यावरती मात्र हल्ला बोल करील. लगेचच पुढच्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. इसे कहते हैं जले पे नमक छिड़कना, क्योंकि ये गेंदबाज जिन्होंने ये विकेट लगभग निकाली थी मनोज नाईक की, वहां से कैच छूटा था वो फील्डर के हाथ से, और बाकी का काम मनोज नाईक ने अगले ही गेंद पे करके दिखाया. तो यहां से क्या मनोज नाईक का ये पारी रोक सकेंगे वीरचंद? ये भी गया, गेंद अच्छी थी, उसको इनसाइड आउट खेला है. और एक बार एक चौका आएगा. मैंने कहा था मनोज नाईक को आप जीवन दान नहीं दे सकते, वो आपको बहुत तकलीफ भरा हो सकता है, और इसको ही कहते हैं जले पे नमक छिड़कना. ये रिस्क से इश्क करता है बंदा मनोज नाईक, रिस्क है तभी तो इश्क है, और रिस्क से इश्क करने वाला है बंदा मनोज नाईक. अभी तक आपने टीम के लिए 16 रन जमा किए हैं, कुल रन संख्या 30-5. फटका चांगला आहे, झेल ह्या वेळेला होईल का? या वेळेला मात्र झेल नाही. पुन्हा एकदा लावले तुम्हाला तेल, धावसंख्या मात्र 4 ने वधारतील. इसलिए दोस्तों मैं कहता हूं ये क्रिकेट खेल नहीं है बच्चों का, इसमें तेल निकलता है अच्छे अच्छों का, क्योंकि यहां से मनोज नाईक का जो झेल, मनोज नाईक का जो कैच आपने छोड़ा था वो पूरी तरह से आपको सिरद धो चुका है. फुल टॉस गया चेंडू होता, त्याला मात्र चांगला का शफल केला होता, चांगला पॅडल स्वीप पाहायला मिळाला होता.
बॅक टू बॅक चौथा चौकार। एक कॅच टाकली, त्या कॅच नंतर मात्र अगदीच डोक्याला मुंग्या येण्यासारखी मात्र फलंदाजी मनोज नाईकच्या माध्यमातून। त्याच्यानंतर मात्र मनोज नाईकने मागे वळून पाहिलं नाही, हे षटक मात्र अगदीच थोडस महागडं ठरलं। खर तर गोलंदाज करेल तर काय करेल, जर तुम्हाला गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची साथ नाही मिळाली तर मात्र गोलंदाज काय करणार। वीरचंद मोहिते था, मोहिते वीरचंद मोहिते वीरचंद वीरचंद नाही वीरचंद बारा प्लेट नाही त्याला पाठवलं पाणी घेऊन तुम्ही सांगायचं वरती। नवीन बॉलर कोण आहे? ऋषी ओलेकर। चार षटकांचा खेळ झालाय, आता मात्र धावसंख्या थोडीशी सन्मानजनक आपण पाहतोय, 38-5। मागचं षटक थोडस महागड ठरलं, खर तर गोलंदाजाला त्याच्यामध्ये जास्त दोषी ठरविला जाऊ शकत नाहीये। एक सोप्पा अगदी सोप्पा जेल मात्र सोडलाय नवीन गोलंदाज ऋषी ओलेकर। प्रल्हाद नाईक आपण पाहतोय स्ट्राईक एंडला, वाईट चेंडू मात्र पाहायला मिळालाय। नियम क्रमांक 22 नुसार हा चेंडू गोलंदाजाला पुन्हा एकदा फेकावा लागेल, तर समोरच्या संघाला मात्र एक धाव बहाल केली जाईल। ऋषी ओलेकर शेवटचं षटक हाताळताना, निर्वाणीचं षटक हाताळताना आपण पाहतोय। फटका चांगला आहे, इथून मात्र हा चेंडू बॅकफुटला जाऊन कट केलाय, चेंडू जरूर चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये। क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं, अगदीच पायाच्या सहाय्याने का होईना परंतु चेंडू आतमध्ये सुरक्षित करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा होता, तो मात्र अगदीच सफल झालाय। तीन घेतले ना सर, तीन धावा ना इथं, तीस येस तीन धावा। धावसंख्या 42, मनोज नाईकची आपण करामत पाहिली। मागच्या षटकामध्ये आपण चार चौकार मात्र पाहायला मिळाले। आउट ऑफ द ऑफ स्टंप, परंतु लाईन अँड लेन मध्ये आहे हा चेंडू, निर्धाव आहे मनोज नाईक। कदाचित वाटलं होतं की आपण हा अयोग्यरित्या सोडलाय, परंतु इट वॉज वेल जज्ड बाय द अंपायर, सो इट्स द डॉट डिलिव्हरी। वाव, अप्रतिम, ब्युटिफुल, एलिगंट स्टँड अँड डिलिव्हर्ड, इट्स अ मॅसिव्ह सिक्सर बाय मनोज नाईक। किती वेळा सांगू मित्रांनो, तुम्ही कोणाची कॅच सोडली, कॅचेस विन द मॅचेस ऐसा कहा जाता है, ले लो कॅच जीतो मॅच ऐसा कहा जाता है। लेकिन यहां से अपने जिस बल्लेबाज का कॅच छोड़ा, उसके बाद उस बल्लेबाज ने लगभग 21 रन बनाए खुद के, तो यहां से पूरी तरह से मैच का रूप, मैच का नक्शा बदली किया है। पुढे सर सन्मानाचा प्रयत्न केला गेला होता, एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे मनोज नाईक यांचा, आणि अगदीच लीलया सहजरित्या धाव मात्र दुसरी ही पूर्ण केली। खरंच सुपर्ब अशी बॅटिंग, सुपर्ब रनिंग बिटवीन द विकेट। मनोज नाईक ज्यांचं मी नाव घेतलं होतं की बाळा येईल कधी, बाळा आला आणि त्यांनी मात्र खेळ चांगला केला। ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू गतीने बीट झालाय, गतीने बीट झालाय। संघाची 50 मात्र पूर्ण झाली टीम बामणनगरीची। शेवटचा चेंडू बाकी असताना एक फायटिंग टोटल मात्र इथं उभा केलाय, निश्चित स्वरूपात आपण पाहू शकतोय। 1-2 गो इन दिस ओव्हर। दिस इज अ डॉट डिलिव्हरी सिन्स आफ्टर द कमिशनिंग ऑफ द फिफ्थ ओव्हर। Score is 50 for the loss of 5 wickets. So, for the team Tiger, the target will be 51. Since in the coming 30 deliveries, you have to chase the target of the 51. So, yahan se 51 run ka laksh jo ki set kiya gaya hai team Bamandongri ki or se. To team Bamandongri ne yahan se toss win jitne ke baad puri tarah se batting lene ka एक निर्णय लिया था। और शुरुआती के कुछ ओवर में हमने देखा था पूरी तरह से टीम टर्गर अपने
ओवर के मुताबिक बहुत अच्छे से खेल चल रहा था और वीरचंद मोहिते जो कि काबिल तारीफ गेंदबाज है उन्होंने मनोज नाइक को फंसाया भी था और उसके बाद वो कैच छूट गया और देखने को मिला है यहाँ से मनोज नाइक का एक जबरदस्त नॉक, फाइटिंग नॉक देखने को मिला है मनोज नाइक का। 14 गेंदे और 32 रन की ये पारी प्रारंभिक बल्लेबाज हमने देखे हैं शंकर नाइक जो कि एक रन संख्या बना के आउट हो चुके थे। सुभाष नाइक ने 5 बनाए, अमित नाइक ने बनाए 3, राजेश मात्रे ने बनाए 2, तो रुपेश नाइक ने बनाए 3, प्रहलाद नाइक ने भी बनाए 3। तो यहाँ से कोई भी ऐसा बल्लेबाज नहीं था जो 5 के ऊपर पहुंच सके। अकेला मनोज नाइक ऐसा शेर इस इनिंग में निकला जिन्होंने 32 बनाए। तो यहाँ से ये 51 रन का टारगेट किस तरह से पूरा करेंगे टीम तरगर, और सुनेंगे इसी गांव का एक बेहतरीन आवाज महेश जी बोंदे सरीन का जो कि हमको बहुत बार बहुत अच्छा सहकार्य करते हैं और हमारे साथी समालोचक श्री महेश जी बोंदे सर इनका आवाज सुनेंगे। थैंक यू वेरी मच। धन्यवाद राजकिरण कोळी सर। तर मी नावेचा आवाज महेश बोंद्रे आपलं सहर्ष स्वागत करतोय। दरम्यान पूर्वार्धातील खेळ संपलेला आहे आणि पूर्वार्धातील खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावं लागली, 50-51 धावांचं आव्हान स्वीकारून उतरवाना दिसेल तो तर 52 संघानं 50 धावा काढून 51 धावांचं आव्हान दिलेलं आहे ते तरगर संघाला। नक्की सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल आपल्याला। एक 32 धावांची खेळी मनोज नाईक यांची, एक झेल सुटला होता, एक जीवनदान मिळालं होतं आणि त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उठवताना दिसला हा खेळाडू मनोज नाईक। सुरेख खेळी केली 32 धावांची आणि या 32 धावांच्या खेळीच्या जोरावर नक्कीच 51 धावांचं आव्हान देताना दिसतोय तो बामणडोंगरी संघ। तर सलामीची जोडी मैदानात उतरताना दिसेल। हॅलो, चला टीम वहाळ आणि टीम नावे आपण त्वरित नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे। दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतो टीम वहाळ आणि टीम नावे आजच्या रात्रीतील शेवटची प्रारंभिक फेरीतील हा सामना पाहायला मिळेल। टीम नावेचे संघनायक इथं हेमंतजी मात्रे साहेब उपस्थित आहेत, टीम मोहालचे संघनायक आपण लवकरात लवकर यायचं आहे। ओवर टू यू महेश बंधू सर। तर सलामीची जोडी मैदानात उतरताना दिसते उल्हास मोहिते, विरचंद मोहिते यांच्या स्वरूपात उल्हास पारगावकर आणि विरचंद मोहिते। तर सलामीची जोडी मैदान, 51 धावांचं आव्हान आहे, प्रथम गोलंदाजी कोण घेऊन येतोय बामणडोंगरी संघाकडून। नक्की 51 धावा या नाईट रजनीत ह्या सामन्यात आव्हान सुंदर आहे, पण ते आव्हान सुंदर असतानासुद्धा एक सुरेख फलंदाज आहे विरचंद आणि उल्हास ही सलामीची बिन्नीची जोडी मैदानात उतरताना दिसते आपल्याला तरगर संघाकडून। आणि एक पूर्वार्धात जो खेळ झाला त्यात 32 धावची सुरेख छान सुंदर खेळी अशी केली मनोज नाईक यांनी, ज्यांचा एक झेल सुटला होता आणि त्या झेल सुटल्यानंतर त्यांनी जी घराखाती फलंदाजी केली नक्की वाखाण्याजोगी, कारण सलग 4 चौकार ठोकले आणि कॅचेस मीन मॅचेस याचा प्रत्यय नक्कीच येताना दिसला, कारण त्यांचा झेल सोडल्यानंतर जी फलंदाजी केली आणि 32 धावा स्वतःच्या वैयक्तिक कुठून काढल्या आणि त्या जोरावर 51 धावांचं आव्हान। तर पंचांना विनंती आहे सामना स्पीडअप करायचा, लवकर चालू करायचा। तर आणि नाणेफेकीचा यापुढील सामना 40+ मास्टर्स नावे विरुद्ध 40+ मास्टर्स वहाळ। तर वहाळ संघाच्या संघनायकांना कृपया विनंती आहे का त्यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे समालोचन कक्षाकडं। 51 धावांचं आव्हान सलामी जोडणी मैदानात गोलंदाजीसाठी येतोय देवेंद्र पाटील,
वैयक्तिक पहिलं सांघिक पहिले शेवा एंड कडू मारा खातील पंचांच्या डाव्या बाजूने देवेंद्र पाटील स्ट्राईकला आहेत. उल्हास पारगावकर नॉन स्ट्राईकला, विरचंद मोहिते आणि गोलंदाजीसाठी येतोय देवेंद्र पाटील. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील आणि त्याचा सामोरं त्यांना सामोरं येतोय उल्हास पारगावकर. तर नरेंद्र पाटील यांची वाट बघताय महेंद्र पाटील. त्यांनी तिथं जेवणाचं कक्ष आहे तिथं जाऊन त्यांची भेट घ्यायची. तर नाणेफेकी दाखवलं होईल विलासजी पाटील यांच्या हस्ते. या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल होईल. यापुढील लढत होते ते नक्कीच 40+ मास्टर्स वहाल वर्सेस 40+ मास्टर्स नाव यांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. दरम्यान सामन्याकडे वळूया आणि हा चेंडू ऑफ स्टंपवर उचली घेणार. चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, साप फुकले फसले चेंडू जाते निर्धाव. कोणते डाव नाही तो वहाल आणि कौल होतोय. या दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकलाय वहाळ. वहाळ संघाचे कॅप्टन निर्णय काय आपला? इकडे इकडे मागे मागे तुमच्या. चला निर्णय पेंडिंग घ्या. कसं वाटतंय या स्पर्धेमध्ये खरं तर नाईट स्पर्धा खेळायला मिळते आज, काय सांगाल सर या कमिटीबद्दल आणि आयोजनाबद्दल? आयोजन तर खूपच छान आहे आणि आम्ही पहिल्यांदाच नाईट टुर्नामेंट खेळतो. चला नाईटचं स्वप्न मात्र पूर्ण झालंय. वहाळ खरं तर तुमचं काय सांगाल तुम्ही या स्पर्धेबद्दल? निर्णय त्यांचा बाकी आहे परंतु आपण स्पर्धेबद्दल बोलूया. आणि कसं वाटतंय आज 40+ एकत्रित सगळेजण येऊन एक चांगलं क्रिकेट, सगळ्यांची गाठीभेटी होतात, सगळ्यांची ओळख मात्र चांगली होते, काय म्हणाल या संकल्पनेबद्दल? प्रथमतः मी सरपंच योजेंद्रभाई पाटील यांचं आभार मानतो. त्याने आम्हाला ही नाईट गेम खेळायची मदत केली, त्यांचं मी आभार मानतो. आणि आम्ही पहिल्यांदाच जी 40+ स्पर्धा आयोजित केली म्हणजे उलुनोट त्यांच्या संपर्कात आणि ती भरण्यात आम्हाला खूप अभिमान वाटतो का आम्ही ही स्पर्धा आयोजित केली. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असतील. तर जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे. थँक्यू. धन्यवाद. दरम्यान इथं काय घडतंय नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता विरचंद मोहिते यांचा, प्रयत्न साफ फसला जातोय आणि लॉंग ऑफच्या दिशेने गेलाय चेंडू लिलेया झेलला आणि तंबूची वाट दाखवणारा दिसतोय तो देवेंद्र पाटील. विरचंद मोहिते बाद होताना दिसतोय, त्यांची जागा घेण्यासाठी लढवण्यासाठी येत आहेत. जगदीश म्हात्रे जगदीश सुद्धा एक हार्ड हिटर फलंदाज. मोठा फटका मारण्याचा विरचंद यांचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला गेला आणि झेलबाद होऊन तंबूत परतताना दिसतोय तो विरचंद मोहिते. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत जगदीश म्हात्रे. स्ट्राईक येथील खेळण्यास सज्ज होतील. सूर्य गोलंदाजी म्हणावी लागेल देवेंद्र पाटील यांची. तीन चेंडूमध्ये फक्त एकच धाव देऊन एक गडी बाद करण्याची आवश्यक आणि हा चेंडू सुरेख चेंडू गपकन हात येणार चेंडू. मान सन्मान दिला बॉलर बॅक ड्राईव्ह चेंडू जातो निर्धाव. धाव संख्या स्थिर एक एक बाद एक. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार होताना दिसतोय आणि हा चेंडू ऑफ स्टंपवर किंचितसा बाहेर निघणार चेंडू. यष्टीरक्षक आपला काम चोख बजावतोय आणि एक चेंडू शिल्लक असेल अजून. धाव संख्या झाली ती एक एक. पहिल्या षटकाचा खेळ संपला जातोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती एक बाद एक. म्हणजे सुरेख गोलंदाजी नक्कीच म्हणावी लागेल मामण डोंगरी संघाकडून देवेंद्र पाटील यांची. पहिलं षटक सुरेख टाकलं आणि फक्त एक धाव देऊन एक गडी बाद करण्यास यश लाभलं. 51 धावांचं आव्हान असताना उतरताना दिसलेला तो तरगर संघाने पहिल्या षटकात फक्त आणि फक्त एकच धाव आपल्या गोलंदाजीवर देण्यात आलेल्या. दरम्यान पुढचा षटक घेऊन येत आहेत सुभाष नाईक.
सुभाष नाईक, सामना करतील उल्हास पारगावकर। वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक पंचांच्या डाव्या बाजूने मारा करताना दिसतोय सुभाष नाईक। हा चेंडू सुरेख चेंडू, त्या सुरेख पद्धतीने खेळून काढा, मिड विकेटच्या दिशेने एकदा तो धावून पूर्ण केली दुसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु नकार दिला जगदीश म्हात्रे यांनी आणि तद्दरम्यान एक धाव आरामात पूर्ण केली आणि फक्त एकाच धावावर समाधान, धाव संख्या येऊन पोचते ती एक बाद दोन, एक बाद दोन, एक षटक आणि एक चेंडूच्या समाप्तीनंतर एक बाद दोन, धाव संख्या 51 करायची विजयासाठी आणि दुसऱ्या षटकात धावसंख्या एक बाद दोन। आणि हा चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर निघणारा चेंडू, अपेक्षेप्रमाणे पंचांनी दोन्ही हात समांतर करतायत आणि हा चेंडू वाईट चेंडू घोषित करतात आणि एक धाव अजूनही वाढते, संघाची धावसंख्या 3 येऊन पोचते। दरम्यान पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुभाष नाईक, आता मात्र हा चेंडू येडला आणि कव्हरच्या दिशेने विरकावून काढला, एकदा तो धावून पुढे केली दुसरा धावायचा प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण आहे पण त्या सुरेख पद्धतीची फेकी काही करताना आली, दरम्यान सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपणास पाहायस मिळते आणि या दोन धावा आरामात पूर्ण केलेल्या आहेत, दोन धावाने संघाच्या धावसंख्येत भर पडते, संघाची धावसंख्या येऊन पोचते ती 5। आता मात्र आक्रमक पवित्रा घेताना दिसतोय जगदीश म्हात्रे आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेत मारण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने गेला चेंडू, एक धाव धावून पूर्ण केली दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दोन धावा आरामात रित्या पूर्ण केलेल्या आहेत, एकेरी दुहेरी धावून भर करताना दिसतोय, धावपळक हलता ठेवताना दिसतोय जगदीश नाईक। धावसंख्या 7। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मारा करण्यात सज्ज होत आहेत सुभाष नाईक आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख चेंडू, गोलंदाज अस्त्र असतं यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि या चेंडूवर कोणतीही धाव नाही, चेंडू जाते नाही, धाव धावसंख्या स्थिर आहे, पुन्हा एकदा मारा करते सुभाष नाईक। आता मात्र हा चेंडू पाहिला आणि भिरकावून दिलाय तो, कॉर कॉर्नरच्या दिशेने जातोय तो, बिग 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 षटकार। तर या 6 धावेने धावसंख्येत भर पडताना दिसते, धावसंख्या येऊन पोचते 13। आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झालाय, पुढचा चेंडू पुन्हा घेऊन येत आहे सुभाष नाईक आणि हा चेंडू, आता मात्र चेंडू दांडी गुल करताना दिसतोय, यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत, एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता जगदीश यांचा, परंतु प्रयत्न उकला जातोय आणि यष्टी वाकवलेली आणि तंबूची वाट धरताना दिसताय ते जगदीश म्हात्रे। तर धावसंख्या वैयक्तिक 10 धावावर त्रिफलाचित होऊन तंबूत पडताना दिसतोय तो जगदीश म्हात्रे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न हुकला, त्रिफला उद्ध्वस्त झाला आणि धावसंख्या येऊन पोचते ती दोन बाद तेरा। क्रिकेट मधला अशुभ आकडा आणि या अशुभ आकड्यावर बळी ठरताना दिसला तो जगदीश म्हात्रे। दरम्यान त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते राहुल म्हात्रे। नक्कीच 51 धावांचं आव्हान आहे आणि दोन षटक संपलेली आहेत आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोचते ती 13। 2-13 प्रथम स्ट्राईक घेते आणि खेळण्यास सज्ज होत आहे नवीन फलंदाज राहुल म्हात्रे, एक मोठा फलंदाज जगदीश म्हात्रेच्या स्वरूपात त्रिफलाची बाद होऊन तंबूत परतताना दिसला, त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत राहुल म्हात्रे। गोलंदाजीसाठी येतोय रुपेश नाईक। फसवे चेंडू टाकण्यात पटाईत असलेला हा गोलंदाज मारा करते राहुल म्हात्रे यांना, रुपये 4-5 पावलांचा स्टार्ट पंतांच्या डाव्या बाजूने शेवाइन करून आणि हा चेंडू शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू हलकेसे लॉंग लेगच्या दिशेने खेळून काढला, एक धाव तर धावून पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही आणि
एखाद्यावर समाधान मानलं जाते. धावसंख्येत एक धावेची भर पडताना दिसते आणि धावसंख्या येऊन पोहोचते 14 वर. राईट गेट्यान खेळण्यास सज्ज होत आहेत पुन्हा एकदा राहुल मात्रे. राहुल खेळण्यास सज्ज होत आहेत रुपेश यांना. आणि हा पुढला पद चेंडू हेरला आणि भिरकावून दिलाय तो. नक्की झेडण्याचा प्रयत्न झाला होता परंतु हा चेंडू जातोय बिग 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 षटकार. आणि या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडताना दिसते. धावसंख्या येऊन पोहोचते 20 वर. राहुल यांच्या बॅट मधून सुरेख फटका निघाला आणि तो येऊन पोहोचलाय तो सीमारेषा पार बिग बिग षटकारासाठी. आणि या 6 धावेने धावसंख्या येऊन पोहोचते 20 वर. आता मात्र मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला होता तो प्रयत्न यशस्वी होताना दिसला. रुपेश नाईक यांचा समाचार घेताना दिसला तो. राहुल मात्र एक षटकारनिशी आपला खातं खोललं जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज होतोय रुपेश नाईक यांचा. रुपेश नाईक पंचांच्या डावामधून मारा करतायत पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. राहुल मात्रे एक षटकार खेचतायत आणि पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतोय रुपेश मात्रे. 51 धावांचं आव्हान आणि 51 धावांचं आव्हान स्वीकार म्हणताना मैदानात उतरताना दिसलेला संघ. आणि हा चेंडू पुन्हा एकदा हवेत भिरकावून मारण्याचा प्रयत्न परंतु फटका इथं कुठेतरी फसला जातोय. तर दरम्यान एक धाव तर धावून पूर्ण केली तिथं मात्र काहीसा फंबल होताना दिसला क्षेत्ररक्षक आणि त्याचा फायदा उचलताना दिसले दोन्ही फलंदाज. आणि 2 धावेची भर पडली जाते धावसंख्येत आणि धावसंख्या येऊन पोहोचते ती 22. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रुपेश नाईक. आता मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांनी पुन्हा एकदा दोन्ही रेषेत हात समांतर करताना दिसले. चेंडू जातोय खराब. एक धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 23. हा चेंडू ऑफ स्टंपवर चेंडू उचली गेला. चेंडू त्या सुरेख पर्यंत पॉईंटच्या दिशेने खेळून काढला. एकदा तर धावून पण गेली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल परंतु नकार दिसला करताना दिसला राहुल मात्रे. आणि तद दरम्यान फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान. धावसंख्या येऊन पोहोचते ती 24. आता मात्र गरज आहे धावसंख्येची 14 चेंडू 27 धावा. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू. पुन्हा एकदा चेंडू खराब टाकताना दिसतोय. वाईट चेंडू टाकताना दिसतोय. वारंवार एक चेंडू सुंदर आणि दुसरा चेंडू पुन्हा एकदा खराब. एक धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 25. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कोलर टप्प्यात चेंडू त्या सुरेखपर्यंत खेळून काढला. एक धाव धावून पूर्ण केले. दुसरा धावचा प्रयत्न आहे परंतु सरळ फेकी यष्टी रक्षकाकडे. त्याच दरम्यान एक धाव पूर्ण केली धावून आणि धावसंख्येत वाढ होताना तिथे धावसंख्या होते 26. या षटकातील पुढचा चेंडू मला तरी वाटते शेवटचा चेंडू असेल. 13 चेंडू 25 धावा. आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय. तो चेंडू जातोय 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. त्यांना दोघांनाही तो अडवता आला नाही आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. आणि 4 धावणे संघाची धावसंख्या पुन्हा एकदा वधारते येऊन पोहोचते ती 30 धावा. 30 धावा 3 षटकांचा खेळ संपला जातोय आणि धावसंख्या फलकावं लागते ती 30. सुरेख फलंदाजी सुरेख फटकेबाजी आता मात्र करताना दिसतोय राहुल मात्रे. आणि धावसंख्या 30 आणि गरज आहे ती धावसंख्येची 12 चेंडू 21 धावा 12 चेंडू विजयासाठी गोलंदाजीसाठी कोण येतोय. पूर्वार्धात ज्यांनी सुरेख अशी फलंदाजी केली होती तोच तो मनोज नाईक येतोय गोलंदाजीसाठी. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करते. नक्की फलंदाजी दमदार कामगिरी होती केली होती तर गोलंदाजी सुद्धा दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल. कारण 51 धावांचं आव्हान आहे. 30 धावा फलकावं लागले आहेत आणि आता मात्र गरज आहे 12 चेंडू 21 धावा. आणि हेच नक्कीच षटक निर्णायक असेल कारण या षटकात कमीत कमी धावा देऊन रोखण्याचा प्रयत्न असेल आणि फलंदाजाचा पण प्रयत्न असेल का या षटकात जास्तीत धावा काढाव्या लागतील. आणि धावसंख्या आहे 30. मनोज नाईक वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील सामना करतील. सलामीला आलेला उल्हास पारगावकर मनोज नाईक धावत आहेत. त्यांचा हा चेंडू
खेळण्यास सज्ज होत आहेत उल्हास. आणि या हा सुरेख चेंडू ऑफस्टन उचलू स्टेटर पद्धतीचा फटका, एक धावत धावून पूर्ण केली आणि तिथं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण फंबल होताना दिसला. त्याच दरम्यान दोन धावा धावून आरामात वृत्त्या पूर्ण केल्यात. धावसंख्या दोनने वाटते, धावसंख्या होते ती 32. आता मात्र 11 चेंडू 19 धावा, 19 धावा 11 चेंडू विजयासाठी. आणि पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज होते. सलामीला आलेला फलंदाज उल्हास अद्याप क्रीजमध्ये सुरक्षित. सुरेख फलंदाज एकेरी दुहेरी धावा देऊन राहुल मात्र याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करताना दिसला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन सज्ज होत आहेत मनोज नाईक. मनोज नाईक धावत आहेत आणि हा सुद्धा खोलवर टप्प्या चेंडू त्या सुरेख पद्धतीने खेळून काढला. लॉंग ऑफ ऑनच्या दिशेने एकदा धावून पूर्ण केले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न कोणताही केला नाही कारण राहुल यांना स्ट्राईक देण्याचा मानस दिसतोय. राहुल फटकेबाजी सुरेख करता एक षटकार एक चौकार ठोकलाय आणि दरम्यान एक धाव भर पडते. धाव संघाची धावसंख्या होते 33. दोन गडी बाद 33. 10 चेंडू 18 धावा, 18 धावा 10 चेंडू विजयासाठी. नक्कीच मोठे फटकेबाजी करावं लागेल. आणि हा चेंडू पुलवर टॉस पद्धतीचा चेंडू लोअर पूल टॉस लॉलीपॉप चेंडू होता. मारण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात येत नाही काही चेंडू. चेंडूवर फक्त गडीच्या दिशेने गेला, पॉईंटच्या दिशेने गेला चेंडू आणि तर फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानलं गेलं. एक धावीने संघाच्या धावसंख्येत भर पडताना दिसते. संघाची धावसंख्या होती 34. 34 अद्याप 17 धावांची गरज विजयासाठी. पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज होतंय उल्हास पारगावकर. सलामीला आलेला फलंदाज आणि हा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून काढला. तिथं सुरेख क्षेत्ररक्षण नक्कीच म्हणावं लागेल कारण चेंडू पायाने अडवला आणि सरळ पायाने अडवून चेंडू गोलंदाजाकडे गेला. तद्दरम्यान एक धाव पूर्ण केली सुरेख क्षेत्ररक्षण कॅप्टन कोल शंकर नाईक यांचं. आणि त्याच दरम्यान एक धाव धावून पूर्ण केली. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा येऊन पोचते 35 वर. 2 बाद 35. फुट बॉलचा फुटबॉल करून ठेवलाय शंकर नाईक यांनी. तर दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल मनोज नाईक यांची. आणि हा चेंडू फुलटात पडला चेंडू. आता मात्र कोणताही पुढं सरसावून अडवण्याचा प्रयत्न केला. जागेवर थांबले चेंडूचे अचूक टप्पा बघितला आणि चेंडू अडवला. तर दरम्यान दोन धावा आरामात पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावाने संघाची धावसंख्या पुन्हा वधारते पुढे जाते. संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 37. 2 बाद 37. 7 चेंडू 14 धावा, 14 धावा 7 चेंडू. या शेवटच्या चेंडूवर कुटपल मजल मारतोय तो तरगर संघ. या नक्कीच एक मोठा फटका या सामन्याचा पारड आपल्या बाजूने झुकू शकतोय तरगर संघाच्या. पुढचा चेंडू मनोज आणि हा चेंडू आता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि अपील केली गेली पण आत्मविश्वास कमी उत्साह जास्त असं अपील फेटाळून लावताना दिसते. चाणाक्षांचे आमचे पंच आणि ओव्हर एज षटक संपलं जात आहे आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोचते ती 37. आत्ता मात्र गरज आहे 6 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू विजयासाठी तरगल संघाला. आणि या उत्तरार्धातील शेवटचं षटकार कोण घेऊन येतोय नक्की या षटकात मोठे फटकेबाजी करावे लागते तर विजय व्हायचा असेल पुढे वाटचाल करायची असेल तर तरगर संघाला. आणि सलामीला आलेले उल्हास पारगावकर अद्याप क्रीजमध्ये सुरक्षित. दरम्यान यापुढील सामना 40+ वास वर्सेस 40+ नावे यांच्या दरम्यान. तर नाणेफेकीचा कौल जिंकला तो वाहल संघाने आणि त्यांचा निर्णय टॉस जिंकले अजून निर्णय त्यांचा आला नाही आहे. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. तर या
उत्तर आझादी शेवटचा षटक गोलंदाजीसाठी येतोय राजेंद्र मात्रे. उत्तराधातील शेवटचं षटक, 14 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू, 14 धावा, 14 धावा, 6 चेंडू विजयासाठी. 55 धाव अजूने. उत्तराधातील शेवटचं षटक, मारागतीत सलामीला आलेले फलंदाज उल्हास पारगावकर यांना. आणि या ऑफस्टंपच्या खूपच भारी चेंडू कव्हरच्या दिशेने विकेट काढून काढला, तिथं चेंडू अडवला गेला. तद्दरम्यान फक्त आणि फक्त एकाच धावर समाधान, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण सुरेख क्षेत्ररक्षण कॅप्टन कुलशंकर नाईक यांचं. आधीच्या षटकात एक फुटबॉल खेळला होता आणि चेंडू अडवला तर चौकार जाण्यापासून. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण दिसला हा क्षेत्ररक्षक. दरम्यान धावसंख्या एकने वाढते, धावसंख्या येऊन पोहोचते ती 38 वर. 5 चेंडू 13 धावा, 5 चेंडू 13 धावा, 13 धावा, 5 चेंडू विजयासाठी. आणि राजेंद्र मात्रे यांचा ऑफस्टंपच्या खूपच बाहेरील चेंडू, पंचांनी दोन्ही हात समांतर केले आणि एक धावत पुन्हा एकदा भर पडली. एक धावाने संघाच्या धावसंख्येत वाढ होताना दिसतोय. धावसंख्या होते ती 39. आता मात्र धावसंख्येची गरज आहे 12. 5 12 5 12 आणि हा चेंडू भिरकावून दिला आहे. लॉंग लेगच्या दिशेने एकदा तो धावून पूर्ण केली, तिथं अडवण्याचा प्रयत्न होता, चेंडू अडवला. फेकी येईपर्यंत आरामात रित्या दोन धावा पूर्ण करताना दिसतात उल्हास आणि राहुल. दोन धावीने धावसंख्येत भर पडताना दिसतोय. धावसंख्या होती ती 41. 4 चेंडू 10 धावा, 4 चेंडू 10 धावा, 10 धावा, 4 चेंडू. आता मात्र एक मोठा फटका, मी म्हटलंच होतं का, एक मोठा फटका सामन्याचं चित्र पालटू शकतो, तो मोठा फटका नक्कीच मारावा लागेल राहुल यांना. आणि हा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर, चेंडू पुन्हा पंच इशारा करत आहेत. वाईट चेंडू, एक धावसंख्येत पुन्हा एकदा भर होताना दिसतोय. धावसंख्या होते 42. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा, आणि हा चेंडू फिरकावून दिला आहे तो मिड विकेटच्या दिशेने. एकदा तो धावून पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे का, आहे. आणि दोन धावा आरामात रित्या पूर्ण केलेल्या रिंग रनिंग विकेट आपणास पास मिळते, कारण सलामीला आलेला उल्हास पारगावकर एकेरी दुहेरी धाव काढत असताना आपला साथीदार राहुल मात्रे यांना सुरेख साथ देताना दिसतोय. धावसंख्या पुन्हा एकदा दोनने वाढते, धावसंख्या झाली होती 44. आता मात्र 3 चेंडू 7 धावा, 7 धावा, 3 चेंडू. नक्कीच एक मोठा फटका लगवावा लागेल तो राहुल मात्र्यांना, कारण त्यांच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलाय. एक मोठ्या फटक्याची गरज आणि राजेश मात्रे यांना नक्कीच रोखावं लागेल हे फटका मारण्यापासून आपल्या संघाला विजय करायचा असेल तर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा राजेंद्र मात्रे. आणि हा चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव तो धाव पूर्ण केली, दुसरा धावचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव पूर्ण होता होता कुठंतरी रनिंग थोडीशी धाव थोडीशी कमी पडली आणि एक मोठा असा फलंदाज ज्याने चौकार आणि षटकार टोकला होता तो धावचीच्या स्वरूपात बाद होताना दिसला. फलंदाज होतो तो बाद होते राहुल मात्रे यांच्या स्वरूपात. आणि फलंदाजीसाठी येतोय तो ऋषी ओवळेकर. 2 चेंडू 6 धावा, 6 धावा, 2 चेंडू विजयासाठी. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करताना दिसले ते बामणडोगरी संघाचे क्षेत्ररक्षक. थेट ठेकी केली यष्टीरक्षकाकडे आणि एक मोठा फलंदाज जो सुरेख खेळत होता एक चौकार षटका टोकला होता राहुल मात्रे यांना तंबूची वाट दाखवली. गणित राहिलाय 2 चेंडू 6 धावा, 6 धावा, 2 चेंडू. नवीन आलेला फलंदाज ऋषी ओवळेकर प्रथमच सामोरे जाईल तो राजेश मात्रे यांना. राजेश मात्रे धावत आहेत, त्यांचा हा चेंडू.
आणि हा चेंडू कुठंतरी मिस होतोय आणि फक्त आणि फक्त एक धाव काढण्याचा प्रयत्न होता, परंतु त्याला सुद्धा नकार दिला गेला ऋषी ओलेकर आणि शेवटच्या चेंडूवर काय एक चेंडू आणि सहा धावेची गरज. विजय काटकर सरांना विनंती आहे की आपण इथं समालोचन कक्षात येऊन विराजमान व्हायचं आहे आणि तिथून सामन्याचा आनंद घ्यायचा. एक चेंडू सहा धावा आणि हा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू आणि हा चेंडू खराब. आता मात्र गणित येतो एक चेंडू पाच धावा. नक्कीच मोठा फटका, पुन्हा एक मोठ्या फटक्याची गरज, सहा धावेच्या फटक्याची गरज, पाच धावेची गरज आहे. एक षटकार नक्कीच टोकावं लागेल विजय व्हायचा असेल तर. राजेश म्हात्रे सुरेख गोलंदाजी आणि हा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला गेला, चेंडू उकला गेला आणि चेंडू गेला निंदाव. इथं विजयी होताना दिसला तो नक्कीच बामण डोंगरी संघ. सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल, शेवटच्या षटकात चौदा धावची गरज असताना सुरेख गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजयी करण्याचा प्रयत्न होता तो प्रयत्न सुफल झाला आणि विजयी होते तर बामण डोंगरी संघ. आता यापुढील सामना आपल्याला पावस मिळेल तो 40+ न्हावा वर्सेस 40+ वाल. वाल संघाने नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. तर मान ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल. 32 धावांची खेळी साकारली, वन मॅन शो, अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. 5 चौकार, 1 षटकार आणि गोलंदाजी सुद्धा चांगली केली. 7 धावांचं षटक मात्र हाताळलं. ऑलराऊंडर प्लेअर फ्रॉम बामण डोंगरी मनोज नाईक ठरलेत या मॅच से मान ऑफ द मॅच. बाळा या आपण मंचावर मान ऑफ द मॅचची ट्रॉफी. 40+ वाटतच नाही खरं तर हे वय, हे आजही चिरतरुण आहे. अंडर 19 खेळतील अजूनही, जर अंडर 19 च्या टीम मध्ये दाखल झाले एवढं तरुण खरं तर.